अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपुर फेरो प्लाई प्लांट, इंडियन रेड क्रॉस सोसाइटी, इंडियन मेडिकल एसोसिएशन और सरस्वती शिक्षण मंडल द्वारा आयोजित श्री आधार केंद्र संपन्न हुआ। कार्यक्रम का उद्घाटन जिलाधिकारी विनय गौड़ा एवं अध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसाइटी मुख्य अजय चक्रवर्ती, कार्यकारी निदेशक विश्वनाथ जी, मुख्य महाप्रबंधक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड फेरो अलाई प्लॉट, मिलिंद कामले गवर्नमेंट मेडिकल कॉलेज महादेव चिंचा, जिला शल्य चिकित्सक चिंचोली कीर्ति साने, अध्यक्ष आईएमए डॉ. कल्पना गुलवाड़े, सचिव आईएमए इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के पूर्व सचिव डॉ. डाबिरे के साथ ही साथ वंदना देशमुख, उप महाप्रबंधक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मुख्य रूप से उपस्थित थे। कार्यक्रम का उद्घाटन जिलाधिकारी विनय गौड़ा द्वारा किया गया। उन्होंने कहा कि स्त्री आधार केंद्र में आयोजित शिविर पीड़ित और जरूरतमंद महिलाओं और बच्चों को लाभान्वित करने में सक्षम है और शिविर के आयोजन की प्रशंसा की है। साथ ही उन्होंने डॉक्टरों को भी इस मौके पर बधाई दी। इस कार्यक्रम का आयोजन स्त्री आधार केंद्र की मुखिया विजय बागड़े ने किया। राजेश्वर ढोक ने धन्यवाद ज्ञापन दिया और इंडियन रेड क्रॉस सोसाइटी के सचिव डॉक्टर मंगेश कुलवाड़े ने शिविर की सफलता के लिए सभी उपस्थितों को बधाई दी। आधार केंद्र के हितग्राहियों के साथ ही साथ कृष्णा नगर, इंदिरा नगर औद्योगिक वार्ड, नेहरू नगर, श्याम नगर, संजय नगर और बंगाली कैंप की 250 महिलाएं एवं 60 बच्चे लाभान्वित हुए। कार्यक्रम की सफलता के लिए संस्था के अध्यक्ष विजय बागड़े के मार्गदर्शन में महिला आर्थिक विकास निगम सरस्वती शिक्षण महिला मंडल चंद्रपुर की श्रीमती विद्या राम टेके के साथ साथ जिला सामान्य अस्पताल के कर्मचारियों ने अथक परिश्रम किया। आज 17 मई रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया पेरेविलॉय चंद्रपुर, रेड क्रॉस सोसाइटी, इंडियन मेडिकल एसोसिएशन आणि सरस्वती शिक्षण महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की जेव्हा आपण म्हणतो की दिल की पुकार कौन सुन सकता है, तो दोनों लोग ऐकू शकता। एक ऊपरवाला जिसने हमको बनाया है और एक डॉक्टर, मला असं वाटतं की डॉक्टर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आर लाईफ। डॉक्टरचा खूप महत्त्वाचा रोल आहे आपल्या लाईफमध्ये। आणि म्हणून एक गोष्ट आपण पाहिली असेल की स्त्री जी घराची प्रमुख असते, ती घराचा पिल्लर आहे आणि तिच्या इर्दगिर्द पूर्ण कुटुंब असतं। एखादं दुखणं जर तिला आलं तर ती ते सगळं निग्लेक्ट करत असते आणि अंगावर घेत असते। ती हा विचार करत नाही की मी आज डॉक्टरकडे गेली पाहिजे। ती असं म्हणते की नाही मी उद्या जाईल, परवा जाईल, आणि म्हणून मग ती स्वतःचं आरोग्य ढासळते। पण त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो। पण मला असं वाटतं की कुटुंबाची जी स्त्री आहे तिचं आरोग्य जर चांगलं राहिलं, तिचं मानसिक संतुलन जर चांगलं राहिलं, तर निश्चितच त्याचा फायदा कुटुंबाला होतो, कुटुंबामुळे सोसायटीला होतो आणि सोसायटीमुळे पूर्ण समाजाला होतो। आणि समाज जेव्हा चांगला होतो तेव्हा आपला देश चांगला होतो। आपण एक गोष्ट पाहिली असेल की कोविडमध्ये जेव्हा कोविड आलं तो एक खूप मोठा सुनामी आल्यासारखं सगळ्यांच्या जीवनामध्ये झालं होतं। आणि कोविडमध्ये आपण आपल्या अगदी जवळच्या लोकांना हरवून बसलो, अगदी जवळच्या लोकांना आपण जाताना पाहिलेलं आहे। मला आठवतं माझी आई जेव्हा वारली त्यावेळी त्या घाटावर प्रेत जाळायला सुद्धा जागा नव्हती, एवढे कोविडचे पेशंट्स होते। आणि म्हणून आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची जाण सगळ्यांना कोविडनंतर व्हायला लागली। आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की दरवर्षी असे आरोग्याचे शिबिर आपण घ्यायचे। मी महिलांची संस्था चालवते म्हणून मी केवळ महिला, लहान मुलं आणि मुली केवळ यांच्यासाठीच या आरोग्य शिबिराचं आज इथे कार्यक्रम घेतलेला आहे। असे कार्यक्रम आम्ही निश्चितपणे जास्त घेत चलू, यात काही शंका नाही। आज या आरोग्य शिबिराचं उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गौडा सर यांनी केलं। या कार्यक्रमाला सिव्हिल सर्जन साहेब पण होते, मेडिकल कॉलेजचे डीन पण आले होते आणि चंद्रपुरातील सगळे प्रतिष्ठित डॉक्टर मंडळी त्यांनी आज इथे आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे। मग गायनाकोलॉजिस्ट आहेत आमच्याकडे आज तपासायला महिलांना, नाकान घसा त्यांचे पण डॉक्टर आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, ऑर्थोपेडिशियन आहेत दोन, जनरल फिजिशियन म्हणून डॉक्टर कोलते आलेले आहेत, बालकांचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर शिवजी ते पण आलेले आहेत, डॉक्टर मुंदडा आलेले आहेत, तसे असंख्य डॉक्टर्स त्यांनी आज आम्हाला इथे सर्व्हिस दिलेली आहे। मला असं वाटतं की या शिबिराचा निश्चितपणे आमच्या सगळ्या भगिनींना लाभ। चंद्रपूरचे बीसी न्यूज के लिए सुनील तायडे की रिपोर्ट।